ना ना, सुरुवातीच्या काळात तुम्ही जे गुन्हेगार रंगवलेत त्यातला एक आपण आता एक क्लिप आधी बघणार आहोत, आणि मग मला जो प्रश्न विचारायचा तो बघतो. परिंदामध्ये नाना पाटेकर आपल्या सगळ्यांना बघितलेले, आपण तो आपण एक पीस बघूयात. क्या दुश्मनी थी तेरे भाई से मेरे? कुछ यतीम बच्चा था, अमेरिका में पढ़ना चाहे पढ़ो, औकात थी हमारी, फिर भी किशन का भाई, अपने किशन का भाई वहां पढ़ता है अमेरिका में, अच्छा लगता था. वापस आया अन्ना से, तुम्हारे साथ काम करना है, करो. देखा ना क्या किया, ले बीडी चल. तुम्ही जास्त वेळ दाखवता म्हणाल म्हणून थोडं कमी वेळ दाखवलं. गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी माझ्या आईच्या बाजूने आमची मंडळी, जी मामा वगैरे मुलं, आमची कॉर्लियोने फॅमिली होती ती सगळी तशी, त्यामुळे त्यांच्यापासून लांब म्हणून आम्हाला आई गावाला घेऊन गेली मुरुडला. पण ते आहे कुठेतरी आत, ती जात नाही ती गोष्ट. पण प्रत्यक्षात अशा कुठल्या खऱ्या मोठ्या गुन्हेगाराला बघितलंय, भेटलाय असं कधी? मनोज सुर्वे माहितीये तुला? हो, तो माझा भाऊ. हा, मामाचा मुलगा. तर मला असं वाटतं की ते मी आम्ही होऊ नये म्हणून आई आम्हाला गावाला घेऊन गेली. पण तरी सुद्धा कुठेतरी एक सुप्त ह्याच्यामध्ये तुमच्यात ते असतच ना. आणि नेहमी लक्षात ठेव, व्हायलन्स कधी ओरडत नाही. चला त्या असे म्हणणारे ओरडणारे हे अतिशय अजिबात गुंड नसतात. जो गुंड असतो तो शांत असतो. व्हायलन्स हा ओरडत नाही, व्हायलन्स हा मी तुला मारेन म्हणत नाही, तो गपचूप मारतो. दॅट इज कॉल्ड व्हायलन्स. त्याची भीती वाटते. अशिक्षित माणूस गुंड झाला परवडतो, सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर गोंधळ असतो. कारण तो सगळाच विचार करू शकतो. त्यामुळे गॉडफादर मध्ये मायकल ज्यावेळी सगळं हातामध्ये घेतो, तर तो शिक्षित माणूस आहे रे, त्याला सगळ्या ते मॅन्युप्युलेशन्स माहित आहे. सनीला ते मॅन्युप्युलेशन्स नाही आहे, त्यामुळे तो मरतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये अडॉप्ट करत असताना, मी तुला मारेन, मारणारा माणूस बोलत नाही मारीन हा, असं म्हणजे तो काही मूर्खपणा, तो येतो मारतो.